AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। इस्लापूर या ठिकाणी मोठ्या थाटात करण्यात आले। या कार्यक्रमात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाता भजन, संगीतमय भागवत कथा, हरिपाठ, हरी कीर्तन या विषयांचा समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमाचे कलश पूजन योगेश आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। ज्ञानेश्वरी पारायण यासाठी व्यासपीठाचा हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर, संगीतमय भागवत कथाकार हरिभक्त पारायण संतोष महाराज पळसोनकर यांच्या अमृतवाणीतून कथेचा लाभ भाविकांना देण्यात येत आहे। यामुळे संपूर्ण इस्लापूर नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमली असून शेकडो भाविक या हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले पाहावयास मिळत आहेत। या कार्यक्रमासाठी संगीत संयोजक दत्ता महाराज नलावडे, तबला वादक बाळू महाराज राहुरकर, सुधाकर भाऊ पुसतकर, हरी कीर्तनकार योगेश महाराज वसमतकर, प्रभाकर बाबा कपाटे महाराज, श्री अशोक महाराज तळणीकर, माधव महाराज बोरगडीकर, नारायण महाराज केंद्रे उमरज संस्थान, पंजाब महाराज सालगणीकर यांच्या हरी कीर्तनाचा समावेश करण्यात आला आहे। या कार्यक्रमाची सांगता दिनांक 2 रोजी या कार्यक्रमाची सांगता 2 तारखेला काल्याच्या कीर्तनाने होणार असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी इस्लापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे। परमेश्वर पेशवे, AIN News, नांदेड।